तर यातून पण तुम्ही खच्चीकरण करू नका स्वतःचं, आणि स्वतःला तुम्ही एक मोटिवेट करत राहा की नाही आपल्याला अजून प्रयत्न करायचे आहे, अजून प्रयत्न करायचे आहे. कारण जर तुम्ही ह्या गोष्टीवरती जर स्वतः खच्चीकरण केलं तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. आणि मग काय होणार, तुम्ही चॅनल बंद करणार आणि जे आहे तुमचं ते चालत राहणार, इतक्या वर्षाची मेहनत तुमची वाया जाणार. आणि मी स्वतःविषयीसुद्धा तेच ठरवलं नाही. एखादा हिरो बघा ना, काय असतो, एकामागं एक असे 9-10 फिल्म असतात, ते फ्लॉप देतो. आणि तेवढ्या फ्लॉप देऊन एक जरी व्हिडिओ, एक जरी त्याचा फिल्म असते ना, ती जरी व्हायरल झाली ना, तरी तो फ्लॉपचा सुपरहिट होऊ शकतो. तसंच नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आणि जे माझ्यासारखे नवीन यूट्यूबर आहेत, त्यांच्या काय समस्या आहे आणि त्याच्यावरती काय उपाय आहे, ते सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि माझे म्हणजे मला यूट्यूबवरती येऊन 2-3 वर्ष झालेली आहेत, पण माझं चॅनल म्हणा म्हणजे अजिबात ग्रो झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे मला काय काय समस्या आल्या, कोणत्या कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागलं, त्या सगळ्या मी ह्या व्हिडिओमध्ये आज शेअर करणार आहे. आणि सगळ्यात अगोदर म्हणजे का व्हिडिओ बनवताना कोणती समस्या येते आपल्याला, तर कसं आहे की जेव्हा आपण नवीन यूट्यूबर असतो ना, आणि आपल्या मनात विचार चालू असतात की आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे यूट्यूबवरती, आणि असे भरपूर असे मोठमोठे यूट्यूबर आहे का, त्यांना बघून आपण जरा मोटिवेट होतो आणि मग आपल्याला असं वाटतं की हां आपण ह्यांच्यासारखंच काहीतरी करावं. तसंच माझ्या पण मनात आलं, मी काय झालं, कोरोनामध्ये व्हिडिओ बघत होते आणि मग तेव्हा साधाच फोन होता माझ्याकडे, जिओचा, काही मोठा फोन वगैरे काहीच नव्हता. आणि मग माझ्या डोक्यात ते विचार झाला की हां आपण पण यांच्यासारखे व्हिडिओ बनवू, पण मला यूट्यूबचं चॅनल कसं तयार करायचं, काय कसं व्हिडिओ बनवायचं, कसं शूटिंग करायचं काही माहीत नव्हतं. पण मी काय केलं, व्हिडिओ बघून बघून सगळ्या गोष्टी शिकत गेले. आणि मग ते शिकल्याच्या नंतर आता म्हटलं चला की आता आपण व्हिडिओ बनवूया. पण व्हिडिओ बनवायचं म्हटलं की सगळ्यात आधी महत्त्वाची समस्या म्हणजे परवानगी, घरच्यांची परवानगी, घरचे आपल्याला परवानगी देतील का नाही. आणि हाच प्रश्न माझ्यासारखे अनेक लोकांना येतो, जे यूट्यूबर असतात, जे म्हणजे ज्यांना यूट्यूबर व्हायचं असतं त्यांच्या पण येतो मनामध्ये की घरचे आपल्याला परवानगी देतील की नाही, आपले आसपासचे लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, लोक आपल्याला हसणार तर नाही ना. तर ह्या अशा सगळ्या समस्या असतात आणि त्यांना आपल्याला फेस करावं लागतं. तर मी पण ह्या समस्यांना फेस केलं आणि म्हटलं कसं व्हिडिओ बनावा, की आपल्याला जर कुणी हसलं तर, कुणी नावं ठेवलं तर काय करावं. मग पण नंतर मग मी मनाला माझ्या मनाला मी ठरवलं नाही, बस ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आपल्याला जे करायचं ते आपण आपला निर्णय ठाम घ्यायचा, आपल्या निर्णयावर ठाम राहायचं. हां, सगळ्यात महत्त्वाची जी आहे, लोकांचा विचार करायचा नाही, जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या घरचे, जे आपले परिवार आहे, जो आपलं कुटुंब आहे, त्यांचा विचार करायचा. आपल्या कुटुंबातील आपले सासूसासरे असतील, आपले आईवडील असतील आणि आपला नवरा. मी माझ्या नवऱ्याची परवानगी घेतली, मी त्यांना विचारलं की मला यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायचे आहे, काय करू, बनवू की नाही. आणि मग त्यांनी मला परवानगी दिली, ते म्हणले ठीक आहे आणि तू काहीतरी वेगळं करते तर कर, तुला यश मिळो अथवा न मिळो ते तुझं नशीब राहिलं, पण प्रयत्न करणं हे तुझ्या हातामध्ये आहे, तू तुझे प्रयत्न करत राहा. तर आणि मग मला तिथूनच खूप मोटिवेट झाले. आणि माझी खरंच माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली आहे, कारण मी डान्सचे पण व्हिडिओ टाकते, कॉमेडी व्हिडिओ टाकते आणि डेली व्लॉगचे पण टाकत असते, रेसिपीचे पण व्हिडिओ टाकत असते. पण त्यांनी मला कोणत्याही गोष्टीला अडवलेलं नाही आहे आणि त्यांना पण माहीत आहे ही जे काय करेन ते चांगलेच व्हिडिओ बनवणार आहे, असे वाईट व्हिडिओ बनवणार नाही आहे की ज्यामुळं त्यांना असं थोडंसं वाईट फिलिंग वाटेल. तर माझे आणि कंटेंट पण मी चांगलाच घेतलेला आहे की आपलं जे डेली रुटीन असतं, क्लिनिंग वगैरे असतं, हेच टाकत असते. तर मी जे नवीन यूट्यूबर आहेत ना, त्यांना पण मला सांगायची इच्छा आहे की तुम्ही पण काय करा, की अगोदर सगळ्यात बाकीच्या लोकांचा विचार करू नका, तुमचे जे घरचे आहे ना त्यांना तुमच्या सपोर्टमध्ये घ्या. कारण आपले जे घरचे असतात ना, त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. एकदा तुम्ही त्यांना सांगा हां तुम्ही असं असं घ्या, असे व्हिडिओ बनवणार आहे, चांगले बनवणार आहे, तर नक्कीच ते तुम्हाला परवानगी देतील. आणि जर त्यांनी तुम्हाला जर घरची परवानगी मिळाली तर काही प्रश्नच राहिला नाही आणि मग मस्तपैकी व्हिडिओ तुम्ही बनवू शकतात. आणि आता जर घरच्यांची परवानगी मिळाली ही एक समस्या जरी झाली तर पुन्हा दुसरी समस्या नवीन यूट्यूबर पुढे येत असते आणि ती समस्या असते ते म्हणजे कंटेंट. कोणता कंटेंट घ्यायचा, कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा, नेमके कसा व्हिडिओ बनवायचा हे. तर त्यासाठी मी सांगेन की भरपूर असे सारे कंटेंट असतात की ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता.
तर व्हिडिओसाठी कोणता कंटेंट पाहिजे? तर कंटेंट भरपूर सारे आहेत, पण ज्या कंटेंटमध्ये तुम्हाला जे चांगलं परफेक्ट जमतं ना ते तुम्ही बनवा, की म्हणजे त्यामुळे तुम्हाला काय होईल, ग्रो व्हायला पटकन होशाल आणि जास्त वेळ लागणार नाही, जास्त मेहनत लागणार नाही, कारण ते तुम्हाला जे येतं ना ते तुम्ही असं एकदम नाही का स्पीडमध्ये करू शकता, चांगलं व्यवस्थित तुम्हाला ते जमतं, त्याच्यामध्ये काही शिकण्याची तुम्हाला गरज नसते. तरी पण तुम्हाला मी दोन चार असे भरपूर कंटेंट आहे, पण मी काही काही ते जे तुम्हाला सांगते, तर त्यामध्ये आहे रेसिपी सगळ्यात महत्त्वाचं. लेडीज म्हणलं तर, माझ्यासारखे लेडीज म्हणलं तर रेसिपी ह्या येतातच, पण आपण जे नेहमीच्या रेसिपी असतो ते पण आपण शेअर करू शकतो. दुसरं आहे डेली रुटीन, जे आपण घरात काय करतो काय नाही ते पण तुम्ही शेअर करू शकता, तो एक कंटेंट झाला. स्टिचिंग झाला, तुम्हाला जर शिवणकाम ब्लाऊज वगैरे येत असेल तर तो करू शकतात. मेकअप झालं, ब्युटी पार्लरविषयी तुम्ही करू शकता, टिप्स देऊ शकतात. अजून क्लिनिंग झालं, घरातले क्लिनिंग वगैरे असतं ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. म्हणजे भरपूर असे सारे कंटेंट आहे की त्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात. आणि तुम्ही असं यूट्यूबला पण सर्च करू शकता, की त्याच्या भरपूर तुम्हाला माहिती मिळेल की कशा विषयावर आपण व्हिडिओ बनवायचा, कोणता नाही. तर त्यातून तुम्ही एक जो तुम्हाला परफेक्ट जमतो तो एक कंटेंट शोधा आणि त्याच्यावरती तुम्ही मस्तपैकी छान व्हिडिओ बनवा, की जे तुमचे व्हिडिओ काय होईल चांगले ग्रो होतील. तर आता हे झालं आहे आपलं कंटेंटविषयी. तर कंटेंट आपला एक, म्हणजे आपण आता तो आपलं तुम्हाला याच्यापासून एक आयडिया मिळेल की कोणता कंटेंट घ्यावा ते. आता दुसरी समस्या म्हणजे काय असते, की आपल्याला व्हिडिओ बनवताना काय हवं आहे, कोणते गॅजेट हवे. तर व्हिडिओ बनवताना काही नको आहे, फक्त एक साधा आपला एक फोन असतो ना स्मार्टफोन, त्याच्यातून सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. मी पण माझ्या जो रेडमीचा फोन आहे त्यातूनच व्हिडिओ बनवत असते, पण आता भरपूर वर्ष झाली मी व्हिडिओ बनवते, तर आता मला खूप मोठी समस्या येते, ती म्हणजे ओव्हर हीटिंग. माझा फोन सारखा हीट होत असतो, पण जाऊ द्या, जोपर्यंत आपले प्रयत्न आहे तो पण आपण करत राहायचे. आणि फोन, आणि जर तुमचं बजेट असलं समजा काही घेण्यासाठी गॅजेट, तर तुम्ही मायक्रोफोन घेऊ शकता. हे बघा, ह्यासारखा हा जो मायक्रोफोन आहे ना हा घेऊ शकता, की ज्यामुळे तुमचा आवाज जर बारीक असेल तर चांगला येतो. आणि लाईटिंग रिंग लाईट असे ना ती घेऊ शकता, जर नसली घ्यायची तुम्हाला तर घरात लाईट वगैरे असले तर होऊन जातं आहे, त्याची पण काही गरज नसते. आणि वाटलं तुम्हाला तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता, भरपूर असे गॅजेट्सचे नावं असतात जे यूट्यूबर आहेत त्याने तुम्हाला दिलेली, त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात. तर ह्या पद्धतीने जे आहे नवीन यूट्यूबर आपले व्हिडिओ बनवू शकतात, आणि चांगले कंटेंट घेऊन चांगला व्हिडिओ शूट करून मस्तपैकी तुम्ही व्हायरल होऊ शकतात. तर माझ्याविषयी सांगायचं असं झालं आहे की मी 2 वर्ष झाले, त्याच्या 2 वर्षापेक्षा जास्त झाले आहे आणि यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत आहे, पण माझे व्हिडिओ चॅनल ग्रो झालेलं नाही आहे. आणि ह्या पण भरपूर समस्या असतात यूट्यूबवर पुढे येत असतात, तर यातून पण तुम्ही खच्चीकरण करू नका स्वतःचं. आणि स्वतःला तुम्ही एक मोटिवेट करत राहा की नाही, आपल्याला अजून प्रयत्न करायचे आहे, अजून प्रयत्न करायचे आहे. कारण जर तुम्ही ह्या गोष्टीवरती जर स्वतः खच्चीकरण केलं तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे, आणि मग काय होणार, तुम्ही चॅनल बंद करणार आणि जे आहे तुमचं ते चालत राहणार, इतक्या वर्षाची मेहनत तुमची वाया जाणार. आणि मी स्वतःविषयीसुद्धा तेच ठरवलं नाही. एखादा हिरो बघा ना काय असतो, एकामागं एक असे 9-10 फिल्म असतात ते फ्लॉप देतो, आणि तेवढ्या फिल्म फ्लॉप देऊन एक जरी त्याचा फिल्म असते ना ती जरी व्हायरल झाली ना तरी तो फ्लॉपचा सुपरहिट होऊ शकतो. तसंच यूट्यूबरविषयी पण आहे, तुम्ही करा तुमचे व्हिडिओ ना एक दिवस तरी नक्की ग्रो होणार. मेहनत करत राहा, मेहनत हे माणसाला, मेहनतीशिवाय दुसरं कोणतंही फळ नाही आहे. शेवटी नशीब राहिलं आपलं, पण मेहनत हे आपल्या हातात आहे, आणि मेहनत आपण करत राहणे, हार मानणे नाही. हार मानली तर मग आपलं पुढं भविष्यच नाही आहे, आपण आहे त्याच ठिकाणी राहून आपली जी मेहनत असे ती पण वाया जाईल. तर मीसुद्धा, कारण मी तरी म्हणजे माझंसुद्धा चॅनल ग्रो झालेलं नाही आहे, पण मी अजून मेहनत करते आणि करत राहणार आहे जोपर्यंत यश मिळत नाही. आणि मला आशा आहे की नक्की एक ना एक दिवस तरी यश मिळेल आणि आपले पण व्हिडिओ व्हायरल होतील. आणि जे माझ्यासारखे नवीन यूट्यूबर आहेत त्यांना पण मी सांगेन की तुम्हीसुद्धा आपण एकमेकांना सपोर्ट करा, की जे नवीन यूट्यूबर असतात त्यांनी जर एकमेकांना सपोर्ट केला तरी भरपूर असा फरक पडतो. आणि ही अशा गोष्टी कोणी सांगत नाही जास्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर कंटेंट असतोच आपलं, आणि शेवटी लक पण असतं, पण सपोर्ट जर केला तर लवकर चॅनल ग्रो होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात करताना तुम्ही शॉर्ट व्हिडिओकडनं तुम्ही तिकडनं आपले सबस्क्रायबर वाढू शकतात, आणि लॉंग व्हिडिओ असतात ना त्याकडनं आपलं वॉच टाईम वाढू शकतो. कारण जास्त 10 मिनटापेक्षा जास्त
लॉंग व्हिडिओ तुम्ही बनवत जा की ज्यामुळं काय होतं थोडा थोडा तुमचं वॉच टाईम वाढत जाईल. आणि ह्या ज्या माझ्या आत्तापर्यंत मला जो अनुभव आलेला आहे ना तो मी तुम्हाला शेअर केला आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ चालू असताना जर तुम्हाला साईड बाय साईड आपलं काहीतरी इन्कम पण चालू ठेवायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, त्यावरती पण मी व्हिडिओ बनवेन. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही मला एवढा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.